माझा वायवाचा आवाज आज येणार आहे आणि एकंदर तुमचं उपोषण पण सुरू आहे, तर नेमकं म्हणणं काय तुमचं? कसं आहे मुळात हे जे उपोषण सुरू आहे हे आरक्षणासह इतर ज्या मागण्या आहेत ज्यामध्ये जे गुन्हे दाखल झालेत आंदोलनकर्त्यांवर, हे गुन्हे सरसकट मागे घेणं, त्यानंतर आमच्या ज्या बांधवांनी त्या ठिकाणी आत्मबलिदान दिलंय यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचं सरकारने आश्वासन दिलं होतं, ह्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी हे उपोषण सुरू केलेलं आहे. आज मागासवर्गीय आयोगाचा अहवाल त्या ठिकाणी सादर झाल्याची माहिती आपल्या माध्यमातून मिळते. होणार आहे तो अहवाल काय आहे किंवा काय नाहीये याबाबत त्या ठिकाणी सरकारने निर्णय घ्यावा. आम्ही सकारात्मक आहोत की हा अहवाल आमच्या बाजूने असेल, परंतु हा अहवाल सादर झाल्यानंतर आगामी अधिवेशनामध्ये 19 तारखेचं जे हिवाळी अधिवेशन चालू होत आहे या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी दोन्ही सभागृहामध्ये या अहवालावर चर्चा करून त्या ठिकाणी कायदा पारित करावा आणि तो कायदा जो आहे त्या ठिकाणी राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे पाठवून मराठा आरक्षण लागू करावं ही आमची त्या ठिकाणी प्रमुख मागणी.